नमस्कार, मी रमेश जावीर, ओळख काष्ठशिल्पांची। या सदरात आज मी तुम्हाला माझ्या फुलदाणी या काष्ठशिल्पाची ओळख करून देत आहे। फुलदाणी अगदी जुन्या काळामध्ये राजे रजवाडे आपल्या महालामध्ये राजदरबारामध्ये काही फुलदाण्या ठेवत असत। अशा फुलदाण्या पितळेच्या किंवा ब्रांज धातूच्या बनवलेल्या असत। ओतीव कामातून त्याचं ते फुलदाणीचं भांडं बनवलं जात असे। आणि मग राजवाड्याच्या बाहेर पुष्करणी किंवा बगीचा असायचा आणि मोलकरीन नोकरांनी त्या बगीचामधील काही फुलकाड्या पानासमवेत फुलासहित अशा या फुलकाड्या अगदी 10-12 फुलकाड्यांचा संच त्याची पेंडी आणली जायची आणि त्या फुलदाणीमध्ये लावल्या जायच्या। काष्ठशिल्प ही कला मी जोपासली आहे, छंद म्हणून ही कला जोपासलेली आहे। आज फुलदाणी या काष्ठशिल्पाची ओळख करून मी देत आहे। अर्थात हे जे काष्ठशिल्प आहे फुलदाणी, ते सिंधीच्या झाडाचं खोड आहे। सिंधी खजुरासारखंच झाड सिंधीचं, की ज्याच्या फळापासून केरसुनी बनवली जाते। त्याचबरोबर सिंधी एक ताडी सारखा मद्य पदार्थ पेय या सिंधीपासून सुद्धा काढलं जातं। सिंधी सकाळच्या प्रहरी सिंधी पिणं आरोग्याला खूप चांगलं असतं। तेव्हा या ठिकाणी मी जी फुलदाणी बनवलेली आहे, ती फुलदाणी या सिंधीच्या झाडाचं खोड आहे। आणि मग त्या खोडावरच्या ज्या सिंधी तोडलेले जे फळ आहेत, ते फळ काढलेले आहेत आणि त्याला ब्राऊन असा मी चॉकलेटी कलर दिलेला आहे। आणि हे सिंधीचं खोडापासून, सिंधीच्या खोडापासून मी ही फुलदाणी तयार केलेली आहे। अशा सिंधीच्या खोडापासून बनवलेल्या फुलदाण्या माझ्या जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी या ठिकाणी ही फुलदाणी ठेवलेली आहे। या फुलदाणीमध्ये बाजारातून किंवा गुलाबाचं फुलकाडी मी यामध्ये ठेवणार आहे। तुम्ही सुद्धा अशी फुलदाणी
टाकावातून टिकाऊ हा दृष्टिकोन ठेवून अशा सिंधीच्या बुडक्यापासून खोडापासून ही फुलदाणी तयार करायचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये फुलकाडी ठेवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ही फुलदाणी पाहून तुमचा पूर्ण दिवस आनंदमय होणार आहे. पाहुण्याचं स्वागत आदरातिथ्य या फुलदाणीच्या माध्यमातून आपण करू शकतो तेव्हा कराल ना एखादी फुलदाणी ठेवाल ना एखादी फुलदाणी तुमच्या घरामध्ये. धन्यवाद.